परिस्थिती काय झाली दादा? नाही नाही काय नाही, आमचं ट्युनिंग बरोबर आहे. अहो दादा एक मिनिट, तुम्ही एक लक्षात घ्या, ते जेव्हा पत्रकार परिषद घेतली फडणवीस साहेबांनी, तिथे बाजूला मी उभा होतो. बरं हे काय ते काय आम्हाला आणि त्यांना माहित होतं काय होणार आहे ते, बरोबर ना? आमचे सगळे आमदार लोक टांगलेला जीव होता. काय होत आहे, एक नंबर एक नंबर एक नंबर करत होते. मला अरे थांबा थांबा, ते सगळा मोठा पक्ष आहे तो, आपण छोटे लोक आहे त्यांच्या समोर. आणि तिथे मोदी साहेब, ते तर जगाला त्यांनी आपल्या काबूमध्ये करून ठेवले, आपण तर छोटे छोटे लोक आहे. बोलो तर बोले दादा शांत राहा, बोलो प्रेमाने सगळं होईल. त्यांना तर माहित होतं काय होणार आहे. मग प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल, बरोबर ना? एकच शपथविधी होईल. आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. कारण आम्ही विचार कुठला घेतलाय, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरं काय घेतलंच नाही. त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे. उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50, 165. आता तुम्हाला सांगतो दादा, तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलो आहे? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले. आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलो आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो दादा, 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. आमच्या लोकांना मी सांगितलं, त्यांना सांगितलं अरे काय होईल, उद्या चिन्ह काय भेटणार. अरे बोल सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू. तुम्ही काळजी करू नका, 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत, जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार. हा शब्द आहे या सभागृहामध्ये. आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईन. शेती शेती.